लुधियाना कोर्टातील स्फोटाचं पाकिस्तान कनेक्शन, मुंबईत साखळी स्फोटाचा कट होता तर तपासात आणखी एक मोठं षडयंत्र उघड. अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्समध्ये ओमायक्रॉनचा कहर, दिल्लीही लॉकडाऊनच्या दिशेनं तर मुंबईसह महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्येत वाढ. नितेश राणेंवर अटकेची टांगती तलवार कायम, आज सरकारी वकील बाजू मांडणार तर अटकपूर्व जामिनावर निर्णयाची शक्यता. राज्यातील 11 जिल्ह्यांना अवकाळी पावसानं झोडपलं, नागपूरसह अकोला औरंगाबादेत गारपीटसह पाऊस तर वैजापुरातील रस्त्यांना बर्फाचं स्वरूप. राज्याच्या पोलीस दलात 50,000 पदांची भरती, गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची मोठी घोषणा तर मंत्रिमंडळ बैठकीत आज निर्णय होणार. 2 जानेवारीला होणारी राज्यसेवा पूर्वपरीक्षा पुढे ढकलली, कोरोना काळात वयोमर्यादा ओलांडलेल्यांना संधी मिळावी म्हणून परीक्षा पुढे ढकलली तर लवकरच नवं वेळापत्रक. एबीपी माझाच्या स्टिंग ऑपरेशन नंतर गृहमंत्र्यांची मोठी कारवाई, नवी मुंबईतील 6 डान्स बारवर गुन्हे दाखल तर परवानेही रद्द, अधिकाऱ्यांवर कारवाईचं आश्वासन. रिलायन्स उद्योग समूहामध्ये नेतृत्व बदलाची प्रक्रिया सुरू, मुलांकडे जबाबदारी सोपवणार असल्याची मुकेश अंबानींची घोषणा. मुंबईतल्या जुहू चौपाटीवर रस्त्याच्या कडेला झोपलेल्या मुलाचं दिवसा ढवळे अपहरण, सीसीटीव्ही कॅमेऱ्यात धक्कादायक प्रकार, सांताक्रूझ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल. सेंच्युरियन कसोटीच्या 3rd दिवसावर गोलंदाजांचं वर्चस्व, एकाच दिवसात तब्बल 18 विकेट्स, टीम इंडियाकडे 146 धावांची भक्कम आघाडी. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.